नमस्कार, मी तोरल आणि तुम्ही बघत आहे तत्काल न्यूज लाइव। ऑल इंडिया पैंथर सेनेचे प्रमुख दीपक केदार हे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र भर दौरे करीत आहेत। ते आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते। संभाजी भिडे यांनी भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी तात्काळ अटक करा असा इशारा आयोजित पत्रकार परिषद देण्यात आला। यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मिरज दंगलीच्या वेळी स्वर्गवासी आर आर पाटील यांनी वाचवले आणि आता भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख वाचवत असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केला। तसेच भीमा कोरेगाव दंगली प्रकरणातून दाखल चार्जशीट मधून संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आले आहे। ह्या घटनेचा निषेध देखील दीपक केदार यांनी व्यक्त केला। ही महाविकास आघाडी नसून भिडे हस्तक आघाडी आहे असा गंभीर आरोप देखील दीपक केदार यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केला। जर आमचे कामच होत नसतील, कार्यालयात निधीच नसेल तर बसायचं कसं? आणि दुर्दैव आहे, सामाजिक न्याय मंत्र्याचा इथं मतदारसंघ आहे, बीड आहे आणि त्याच्या जिल्ह्यामध्ये 130 लोकांना मार्च पासून निधी दिला ना, म्हणजे हत्या होणार, अत्याचार होणार, त्याच्यानंतर पुन्हा तुमच्याकडून बलात्कार होणार सामाजिक न्यायाच्या माध्यमातून, त्याच्यावर बहिष्कार टाकायची वेळ येते। औरंगाबाद नामांतरावर दीपक केदार यांनी बोलताना सांगितले की निवडणूक तोंडावर आल्या की औरंगाबाद नामांतराचा विषय आठवतो, इतिहास वाचवायचा असेल तर औरंगाबाद नाव असणे आवश्यक आहे। औरंगाबादचे नामांतर करण्यापेक्षा पुण्याचे नामांतर छत्रपती संभाजी महाराज नगर करा, तसेच शिंदरखेड राजा गावाचे नाव जिजाई नगर करा अशी मागणी देखील ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी केला। कॅज्युअल जर म्हणत असं निधी येणार आहे, निधी येणार नाही ना, तुम्हाला सांगावं लागेल मंत्र्यांना की तुमच्या संरक्षणामध्ये आम्ही जास्त काळ टिकू शकत नाही, तुमचं संरक्षण आहे म्हणून आम्ही लोकांना लावू शकत नाही। इतिहास नाही तर माहित आहे आम्हाला कसं सरळ करताय, कुठं लाथा करताय। मी राज्यव्यापी आंदोलन केलं, परत भेजू आंदोलन, तुम्ही निवेदन देत करा। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचं निवेदन आलं असेल।